नमस्कार, मी अपर्णा जावळे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आईच्या किचन मध्ये। मागच्या व्हिडिओ मध्ये आपण शेंगदाण्याची चटणी आणि तिळाची चटणी कशी करायची ते बघितलं होतं। आता आपण उखरी करणार आहोत। उखरी सोबत शेंगदाण्याची चटणी, तिळाची चटणी, ठेचा सर्व केला जातो। त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूयात। मीठ, जिरे, ओवा, डाळीचं पीठ, मोहन म्हणून तेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कणिक। सुरू करूया। सर्वप्रथम हा जो आपला मेजरिंग कप आहे याच्याने मी साधारणतः 3 कप कणिक घेतेय, म्हणजेच गव्हाचं पीठ। तुम्ही वाटीने घेतलं तर 4 वाट्या घ्या, इतकं मला सफिशियंट आहे। आता आपण त्यामध्ये घालणार आहोत मीठ। मी हा 1 चमचाभर मीठ घालते, अजून थोडं वरती। नंतर मी ओवा आणि जिरे ह्याची ओबड धोबड पावडर करून घेणार आहे। त्यामध्ये ही छोटीशी वाटी जाणार आहे डाळीचं पीठ। ओवा आणि जिरे मी ओबड धोबड करून घेणार आहे असे। त्यामध्ये घालते तेल मोहन म्हणून आणि आता आपण हे मळून घेऊया, भिजून घेऊया। घट्ट भिजवायचंय, लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचंय। एकदम पाणी घालू नका, पातळ झालं तर उखरी छान होणार। जेवढं पाहिजे तेवढं अंदाजाने थोडं थोडं पाणी घालत जायचंय। जाड मगजदार पोळी, खूप हेवी होतं हे खाल्लं की पोट भरून जात। पालेभाज्या खूप सुंदर लागतात ह्याच्या बरोबर आणि चटण्या तर प्रश्नच नाही। हे असं लागेल तसं पाणी घालते मी ह्याच्यामध्ये। पोळा आपला बनतोय पहा। विदर्भात याच उखरीला गाकर असं म्हटलं जात, कोणी पानगी म्हणत, कोणी उखरी म्हणत। मराठवाड्यात हा प्रकार खूप जास्त बनतो। तेल लावून एकसारखं करून घ्यायचा हा गोळा। एकीकडे मी तवा तापवायला ठेवते मीडियम टू लो फ्लेम वर। पोळीपेक्षा घट्ट भिजवायचंय हे। माझं भिजवून झालंय। पोळ्यांना साधारण लागेल इतका गोळा मी घेते। त्याला पीठ लावायचं नाही आपल्याला। या उखरीला पुढं पडले पाहिजे, त्यासाठी हे असं थोडं लाटून घ्यायचं, यावरती थोडस पीठ भुरभुरवायचं आणि मग ह्याची घडी घालायची अशी। हे
अशा कडा दाबून घ्यायच्या आहेत त्याच्या पुन्हा हे लाटायचे छान पैकी पुन्हा याला थोडस तेल लावायचंय पुन्हा याच्यावरती पीठ भुरभुरवायचंय आता हे लाटून घेऊयात जाड लाटायचे हे पोळी सारखं पातळ लाटायचं नाहीये छान पुढं पुढं सुटतात ह्याला पोळी झाली की साधारणतः इतका थिकनेस असायला हवा सासूबाई तर अजून जाड लाटतात आता गॅस मोठा करते मी हा आता हे शिकण्यासारखं आहे की पूर्वी जी पानगी किंवा गाकर केली जायची ती कोळशाच्या शेगडीवर तरी भाजली जायची किंवा चुलीत तरी भाजली जायची आता आजकाल घरामध्ये चुली आणि शेगड्या नसतात तर आपण गॅसवर भाजले हा तवा काढायचा डायरेक्ट गॅस मी ही उपरी भाजून घेणार आहे गॅसवर भाजली उपरी की त्याची लज्जत एकदम वाढते खमंग वास येतो त्या उपरीचा आणि ती खूप खावीशी वाटते मग दाबून भाजायचंय कारण आपण पोळी जाड लाटली तर ती कच्ची राहायला नको कच्ची राहिली तर पोट दुखू शकत त्यामुळे मंद गॅसवर आणि दाबून दाबून ही पोळी ही उखरी भाजायची छान ब्राऊन रंग आणि त्याचं वरच टेक्स्चर हे खरपूस झालं पाहिजे मस्त झाली आपली उखरी उखरी तयार तुम्हाला दाखवते पहा हिचा रंग दोन्ही कडून असे पुढं सुटतात त्याला सुटलेले इवन ही नुसती पण खाल्ली तरी खूप टेस्टी लागते काढून घेऊयात कशासोबत तर शेंगदाण्याच्या चटणी शेंगदाण्याची चटणी भरपूर ठेचा लिंबाचं लोणचं आज मी मुळ्याच्या पाल्याची भाजी केली आहे ती मी याच्यासोबत सर्व करणार आहे बघा किती सुंदर पुढं सुटले तिला पण
सो उखरी खा आणि एन्जॉय करा. बाय.